महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींचा मुलगा फरहान आझमीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दात निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे अयोध्येमध्ये मंदिर उभारणार असतील तर आम्हीही अयोध्येत मशीद उभारू असं वादग्रस्त आणि खबळजनक विधान फरहान आझमीने केलंय. हे सरकार 7 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त काळ चालणार नाही असा दावाही त्यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. दुपारी 1:30 सुमारास ते नाशिकमध्ये दाखल झाले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर सध्या यावेळी चर्चा केली जाते. वेगवेगळ्या जिल्ह्याच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. घरकुल, रखडलेलं जलसिंचन, वीज पुरवठा अशा विविध बाबींचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत. शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. आत्ताही त्यांनी प्रस्ताव दिला तर सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून अडचण असणार नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. देर आहे दुरुस्त आहे असं आम्ही समजू असा आशावाद सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीत वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू आहे. इंदिरा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलंय. मात्र यावर अशोक चव्हाणांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलं होतं. आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं ट्विट अशोक चव्हाणांनी केलं. इंदिराजी यांच्या असामान्य नेतृत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे असं आव्हाड म्हणाले. आणि आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं तर बरं झालं असं अशोक चव्हाण म्हणाले. सतत काहीतरी बोलणं चांगलं लक्षण नाही असं म्हणत छगन भुजबळ यांनी आव्हाडांचे कान टोचले आहेत. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे अंडरवर्ल्डचे संबंध होते असं संजय राऊत म्हणतात. इंदिराजींनी लोकशाहीचा गळा घोटला असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. शिष्यांच्या मुखातून गुरु तर बोलत नाहीत ना असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता लगावला. राज ठाकरे आणि आशिष शेलारांमध्ये काल बैठक पार पडल्याची माहिती आहे. 9 फेब्रुवारीला मनसे काढत असलेल्या मोर्चाची यावेळी चर्चा झाल्याचं कळतंय. मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाटचाल सुरू केल्यानं त्यांची भाजपशी जवळीक वाढण्याचं चित्र आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद आता कोर्टात जाणार आहे. येत्या 5 तारखेला पाथरीकर हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ही याचिका दाखल केली जाणार आहे. पाथरीचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा याकरता राज्य सरकारनं 100 कोटी रुपये मंजूर केले. पण पाथरीचा विकास जन्मस्थळ म्हणूनच व्हावा अशी पाथरीकरांची भूमिका आहे. एल्गारचा तपास ताब्यात घेण्यासाठी आता एनआयएने पुणे सत्र न्यायालयात अर्ज केलाय. एल्गार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी केल्यानंतर आता एनआयएने तपास ताब्यात घेण्याकरता केंद्र सरकारनं राज्य गृहमंत्रालयाकडे अर्ज केल्यावरही या अर्जावर कुठलाच निर्णय न घेतला गेल्यानं एनआयएने दुसरा मार्ग निवडत कायदेशीर लढाई करण्याकरता पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. बातमी आहे न्यूज 18 लोकमतचा. लोकमतने पर्दाफाश केलेल्या घोट इथल्या न्यूज 18 लोकमतने राज्यातील सगळ्यात मोठ्या शिष्यवृत्ती घोटाळ्याचा पर्दाफाश केला. समाज कल्याण विभाग खडबडून जागं झालं. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे खुलासा मागितला गेला पण कॅमेऱ्यासमोर मात्र कुणीच बोलायला तयार नाही. औरंगाबादमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुस्तक भेट देण्यासाठी आलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी पुस्तक मागवलं होतं पण त्या पुस्तकाला प्लास्टिकचं कव्हर होतं त्यामुळे आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना 5,000 रुपयांचा दंड ठोठावला. मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल म्हणजेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी शिक्षकांची भरती आयोजित करण्यात आली होती आणि यासाठी शिक्षकांचं संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालेलं असावं अशी पात्रता होती. मात्र या शिक्षकांचं 1 ते 10 पर्यंतचं शिक्षण हे मराठी माध्यमातून झाल्याचं समोर आलं त्यामुळे त्यांना पात्र करू नये असा निर्णय शिक्षण समितीनं घेतला आणि त्यातूनच 102 शिक्षकांना अपात्र ठरवण्यात आलं. मध्य रेल्वेवर अखेर एसी लोकलचं उद्घाटन झालं. पनवेल ते ठाणे एसी लोकलला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी हिरवा झेंडा दाखवला पण या सोहळ्यामध्ये मानापमान नाट्य बघायला मिळालं. मंचावरील बॅनरवर मुंबई आणि रायगडचे पालकमंत्री आणि मुंबईच्या महापौरांचं नावच नव्हतं त्यामुळे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत भडकले. सावंतांनी अंगडी यांना चांगलं सुनावलं, आम्हाला अपमानित झाल्यासारखं वाटतंय, ज्याच्याकडून ही चूक झाली आहे त्याच्यावर कारवाई करा असंही सावंत म्हणाले.
गोरखपूरचे डॉक्टर काफिल खान यांना मुंबईत अटक करण्यात आली आहे. प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सनं त्यांना अटक केली आहे. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये 12 डिसेंबरला नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप काफिल खान यांच्यावर आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये किळसवाणा प्रकार समोर आलाय. 2 पुरुष नगरसेवकांनी एकमेकांचं चुंबन घेतलं. कोल्हापूर महापालिकेची सभा सुरू असतानाच हा धक्कादायक प्रकार घडला. चेष्टा मस्करीमधून एका नगरसेवकानं दुसऱ्या नगरसेवकाच्या गालाचं चुंबन घेतलंय. महिला नगरसेवकांच्या समोरच हा प्रकार घडल्यानं संताप व्यक्त होतोय. कोरोना व्हायरसबाबत आतापर्यंत राज्यात 4,790 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या सगळ्यामध्ये कोरोना लक्षणं आढळलेली होती, मात्र सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादेत सांगितलं. लोकांनी घाबरण्याची गरज नाही आहे. आरोग्य विभाग लक्ष ठेवू नये. विमानातून चीनहून रोज येणाऱ्या प्रवाशांचं स्कॅनिंग सुरू असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन झालंय. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी महिलांकरता नारी समता मंचच्या माध्यमातून मोठं काम केलेलं आहे. पुण्यात नागरिकत्व कायद्याविरोधात आज अहिंसात्मक आंदोलन करण्यात आलं. गांधी भवन इथं होणाऱ्या सभेपूर्वी पोलिसांनी नोटीस बजावली. कायद्याचं उल्लंघन होऊ नये याकरता समन्स बजावण्यात आलं. सभेत कुमार सप्तर्षी उर्मिला मातोंडकर सहभागी झाले होते. पाणथळ जमिनी प्रकरणी राज्यातील 3 जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला. नागपूर नंदुरबार आणि परभणी जिल्ह्यात पाणथळ जमीन नसल्याचा अजब दावा या 3 जिल्हाधिकाऱ्यांनी केला होता. राज्यातल्या पाणथळ जमिनींवरील वाढत्या अतिक्रमणांच्या विरोधात वनशक्ती संस्थेनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिले आहेत. 40 गावच्या शिंदेवाडी या तालुक्यात नागरिकांमधील पाळीव प्राण्यांप्रती असलेलं प्रेम पुन्हा एकदा दिसून आलंय. एका मांजरीच्या डोक्यात पिण्याच्या पाण्याचा तांब्या अडकला होता. या मांजरीची सुटका काही करता होत नव्हती. सुदैवानं या प्रसंगातून मांजरीचा प्राण वाचवण्याचं काम भरतसिंग पाटील आणि भगवान पाटील यांनी केलं. यातून सुटल्यानंतर मांजरानं त्या ठिकाणाहून पळ काढला. पिंपरीत शिवशाही बसची कारला जोरदार धडक बसली. अपघातात 4 जण जखमी झाले. ओमनी कारमधील महिलेची प्रकृती गंभीर आहे. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झालेले आहेत. अपघातात बसचं मोठं नुकसान झालेलं आहे. मिरज कोल्हापूर रस्त्यावर अवैधपणे वाळू वाहतूक तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मिरजेचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान वाळू माफियांनी तलाठ्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र या तलाठ्यांनी सिरेस्टाईल पाठलाग करत वाळू तस्करांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर इथल्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये सलाईनच्या बाटलीत चक्क शेवाळं आढळल्यानं जिल्हा आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी ही बाब जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिल्यानं रुग्णालयातील सगळे सलाईन्स थांबवले गेले, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संपत केदारे यांनी दिली आहे. ओयो या नामांकित टूर ट्रॅव्हल्स ऑपरेटर कंपनीनं आपल्या ग्राहकांसोबत फसवणूक केल्याचं धक्कादायक प्रकरण चंद्रपूर शहरात समोर आलंय. चंद्रपुरातील 2 डॉक्टर्सनी ओयो या कंपनीच्या माध्यमातून 2,12,000 अंदमान निकोबारच्या सहलीचं पॅकेज बुक केलं होतं, मात्र पोर्ट ब्लेअरमध्ये उतरण्याआधी कंपनीनं त्यांना उत्तर देणं बंद केलं. अखेर त्यांना लोकल टूर ऑपरेटरच्या माध्यमातून सहल पूर्ण करावी लागली. या प्रकरणी त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. चंद्रपूर शहरातील शिवाजी चौकात असलेल्या बहुमजली पोलीस वसाहत इमारतीच्या 7व्या मजल्यावरून पडून एका तरुणीचा मृत्यू झालाय. गौरी बद्दलवार असं या मुलीचं नाव असून ती 12वीत शिकत होती. ती ही आत्महत्या होती का घातपात याचा अद्याप खुलासा होऊ शकलेला नाही आहे. पोलीस या प्रकरणी पुढचा तपास करतात. पंढरपूरमधील मंगळवेढा तालुक्यातील दत्तात्रय मोरे या तरुणाचा 70 फूट विहिरीत पडून मृत्यू झालाय. विहिरीत विद्युत मोटरीला पाणी कमी येऊ लागल्यानं बघण्यासाठी दोरीच्या सहाय्यानं विहिरीत उतरत असताना पडून त्याचा मृत्यू झालाय. त्याचा मृतदेह क्रेननं बाहेर काढण्यात आला. त्याच्या मृत्यूनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षी रामेश्वरमध्ये दाखल झाले. 1,000 किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी ऑस्ट्रेलियातून आज पाहुण्यांचं रामेश्वरमध्ये आगमन झालेलं आहे.
बारामती तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आले. गेल्या 3 महिन्यांपासून या बिबट्याचा परिसरात वावर होता. नागरिकांमध्ये त्यामुळे घबराट पसरली आहे. वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे देखील लावले होते. शिवाय वनविभागाची रेस्क्यू टीम तयार करण्यात आली होती. कन्हेरी या परिसरात उसाच्या शेतात बिबट्याला पकडण्याकरता लावलेल्या पिंजऱ्यात 5 ते 6 वर्ष वयोगटाचा नरजातीचा बिबट्या आढळून आला. सांगली जिल्हा अमॅच्युअर असोसिएशन आणि क्रीडा विभागाच्या माध्यमातून सांगलीच्या मिरजेत 65व्या राष्ट्रीय शालेय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. माजी मंत्री आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. देशातील 11 संघांच्या 200 अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आज विठू रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या विवाह सोहळ्याकरता संपूर्ण मंदिर विविध फुलांनी सजवलं गेलं होतं. आजच्या देवाच्या शाही विवाह सोहळ्याकरता राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत नर्सिंग स्कूल आणि शालेय विद्यार्थ्यांनी वाशिम शहरात कुष्ठरोग जनजागृती रॅली काढली. शहरातील सिव्हिल लाईन परिसरातून रॅलीची सुरुवात होऊन मुख्य मार्गानं ही रॅली सामान्य रुग्णालयापर्यंत पोहोचली आणि तिथं तिचा समारोप झाला. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांसह अनेक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून कुष्ठरोगाची जनजागृती करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या 72व्या पुण्यतिथीनिमित्त आज नवी दिल्लीत राजघाट इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आणि श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुद्धा उपस्थित होते. त्यांनीही महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. चीनमधील कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. हा विद्यार्थी काही दिवसांपूर्वीच चीनच्या वुहानमधून परतला. त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान नवी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील सगळ्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. चीनमध्ये या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 170 अधिक जणांचा मृत्यू झालाय. दिल्ली सीएए विरोधातील मोर्चा तरुणाकडून गोळीबार करण्यात आला. तरुणाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला. गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अक्षय कुमार, सारा अली खान आणि साऊथचा सुपरस्टार धनुष हे हटके त्रिकुट एकत्र पाहायला मिळणार आहे. अतरंगी रे या सिनेमामध्ये आनंद एल राय यांचं दिग्दर्शन असून या सिनेमाला संगीत असेल ए आर रहमान यांचं. 1 मार्चपासून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होतीये आणि पुढील वर्षी 14 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होईल. अक्षय कुमारच्या भूमिकेसाठी या ऋतिक रोशनच्या नावाची चर्चा होती. बॉलिवूडची नो मीन्स नो गर्ल तापसी पन्नू सध्या फॉर्मात आहे. एका पाठोपाठ एक सिनेमांची घोषणा ती करते. अनुभव सिन्हा दिग्दर्शित थप्पड या सिनेमाचं पहिलं वहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं. क्या ये बस इतनी सी बात है असं शीर्षक ते थप्पडचं पोस्टर समोर आलंय. 28 फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित होणार असून लवकरच सिनेमाचं ट्रेलर रिलीज होणार आहे.